राज्यातील महत्वाच्या धरणांनी जानेवारीतच तळ गाठलाय, तर 8 धरणांची पाणी पातळी 0% आली, त्यामुळे राज्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते. एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगात पाण्यावरून युद्ध पेटेल अशी भाकितं वर्तवण्यात आली आहेत. पण महाराष्ट्रात मात्र 2024 मध्येच पाणीबाणी होण्याची चिन्ह दिसत आहेत. उन्हाळा सुरू होण्याआधीच ऐन हिवाळ्यात राज्यातील महत्वाच्या धरणांनी तळ गाठलाय. 8 धरणांची पाणी पातळी चक्क 0% आली आहे, तर उन्हाळा उजाडेपर्यंत उर्वरित धरणं ही कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात राज्यात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. उजनी धरण, लोणावळा, खडकपूर्णा, सीनाकोळगाव, शिसरमार्ग, किल्लारी, बोरगाव, अंजनपूर या धरणांची पाणी पातळी 0% आली आहे. गेल्या पावसाळ्यात कमी पर्जन्यमानामुळे यंदा धरणांमधला पाणी साठा मागच्या वर्षीपेक्षा 25% घटलाय. नागपूर विभागातील धरणांमध्ये 79.90 TMC म्हणजेच 65% पाणी साठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 53.39 TMC म्हणजेच 63% पाणी साठा आहे. मराठवाडा विभागात 61.27 TMC म्हणजेच फक्त 38% पाणी साठा शिल्लक आहे. नाशिक विभागात 85.51 TMC म्हणजेच 64% पाणी साठा आहे. तर पुणे विभागात 260.92 TMC म्हणजे 59% पाणी साठा शिल्लक आहे. तर कोकण विभागातील धरणांमध्ये 62.32% म्हणजेच 68% पाणी साठा शिल्लक आहे. जानेवारीतच धरणांनी तळ गाठलाय. येत्या काळात धरणांची पाणी पातळी आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शेती आणि उद्योगांवर तर होईलच, शिवाय राज्यातील सामान्य माणसालाही पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. हे वर्ष परत एकदा पुन्हा पाणी टंचाईचं वर्ष असणार आहे, आणि जागतिक स्तरावरती जो मोठ्या प्रमाणामध्ये हवामान बदलाचा फटका बसतो आहे, त्या हवामान बदलाच्या फटक्याचे पूर्ण एशिया, पूर्ण आशिया खंडाला फटके यावर्षी पण जाणवणार आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो प्रत्येकाने गांभीर्याने घेतला पाहिजे. 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. कदाचित पाणीबाणी येण्याआधीच निवडणुका आटपून घेतल्या जातील, पण सर्वसामान्य मतदारांवर तहानेची टांगती तलवार कायम राहील. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.